क्या? हवा हवा देख जरा। हाँ भरत चंद्रिका सरस्वती भाई जागाओ कर। हर्षा वो आयला या भी बगू का क्या शाला। अरे आलोचना था ना। अरे हर्षा तू पढ़ना। ओ भाऊ चल भरना हवा। हाँ भरता। कौन है? काय रे हक्का भाई पोरी कुठे गेल्या? कोण दिसत नाही। पोरींना पाठवून दिले लालबागला थिएटरला। आज रातच्याला शो आहे ना। एक्सेल तुटलं गाडीच म्हणून इथं राखण करीत बसले। मी कधी गाडी सोडून जात नाही। हा करेक्ट आहे। हा करेक्ट आहे। हा कसं आहे सोडून जायलाच नको ना। म्हणजे कधी कोण गिराईक येईल म्हणजे पॅसेंजर येईल काही सांगता येत आहे का? पण काही म्हणा अक्का भाई या वयात ऍक्सल तुटणं म्हणजे गपे खापर तोंडिया। नाही गाडीचं ऍक्सल तुटणं आणि या वयात थांबावं लागणं म्हणजे अनमन असं सरळ बोल की। हा या शाहरुख खान मोकळा आहेस का? हा म्हणजे नाही सोंगाड्याची जागा खाली आहे आमच्याकडे येतोस का? काय तुम्ही पण हे का नाही हसतो काय तू? येतो का रे? येतो तीन चार एक सात। ए चल ये रथ पैसा रथ। 5 रुपया साहब। क्या 5 रुपया साहब? हवा भरने का 5 रुपया वही रेट है साहब। किसी को भी पूछो साहब। 1123 को पूछो साहब। चल जान दे रख चल। ए अभी गाड़ी है पंपावर। हाँ साहेब 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 ओ साहेब ए ए ए मी हात लावलाय। माझा गिरायक आहे बाजूला। हा साहेब तुम्हाला काय करायचंय? ऍफिडेव्हिट प्रतिज्ञापत्र करायचं हे बाकीचं प्रमाणपत्र बँकेचं सोसायटीचं। नाही नाही साहेब तुमच्या जन्माची तारीख मृत्यूची तारीख सगळं टाइपिस्ट आहे स्टॅम्प आहे काय पाहिजे नोटरी सुद्धा आहे। साहेब 70 रुपये कसे 70 रुपये? त्याला 60 देऊन टाका। तो 80 म्हणाला ना? काही म्हणला नाही। तो अहो 30 रुपये स्टॅम्प पेपरचेच होतात त्यात मी काय खाणार? तो नोटरी काय खाणार आहे? फिडीविट नाही करायचं दादा हो। मी स्वतःच वकील पिंगळे ऐका हे स्वतःच वकील आहेत म्हणे। आयला उद्यापासून आपल्यासारखे हेही ऍफिडेव्हिटच्या मागे लागणार। मामा कुठ? हा दादा एक काम करता का? नाही पाहिजे असेल तर तुम्हाला भाडं देतो मी पण तुमचा कोट देता का जरा? भाड्याचा प्रश्न नाही हो। हा कोट तुम्हाला दिला तर आमच्याकडे काय राहील? आणि आमचे चेहरे पाहून आम्ही वकील आहोत यावर कोणी विश्वास तरी ठेवेल का? हा ती खरंच आहे म्हणा। वस्तू माझ्याकडे आहे काम होताच परत आणून देईन केशव कुंथलगिरीकर। ह्यापा परा हो टेन्शन घेऊ नका। नाही माय सेल्फ ऍडव्होकेट केशव कुंथलगिरीकर BA LLB। कोण गिरीकर? कुंथलगिरीकर असं नाव आहे? असं गाव आहे फेमस। तुमच्यामुळेच असेल फेमस। म्हणजे हाय कमबॅक तुमने पेढाही नाही खाया? पेढ्याचा काय संबंध? तेच ना ते म्हणजे कुंथलगिरीचा पेढा खाल्लेला माणूस पुन्हा असा प्रश्नच विचारू शकत नाही फडणीस साहेब। एक्सक्यूज मी प्लीज फडणीस नाही फडणवीस। असं आहे का ते? नाही साताऱ्याचा पेढा तरी कंदी मंदी बरा असतो पण कुंथलगिरीचा येऊन बर का? ऑल द बेस्ट केशव कुंथलगिरीकर। शेम टू यू असं मी तुम्हाला नाही म्हणू शकत ना फडणवीस साहेब। का तुम्हाला असं म्हणून माझ्या आशिलांना काय फासावर लटकवू का काय?
भाषेवर तुम्ही घाटावरचे दिसताय. नाही भाषेवर जाऊ नका, भाषेवर जाऊ नका. भाषेत असो आम्ही 19-20 तरी पण केस आम्ही जिंकणार फडणवीस. बचाव पक्षाचे वकील केशव कुंथलगिरीकर सर. सर नाही, मिलॉर्ड. मिलॉर्ड असं मी तुम्हाला म्हणायचं. अर्थात येस, केशव कुंथलगिरीकर मिलॉर्ड. खाली काय घातलंय? कुणी? तुमच्याशीच बोलतोय ना. पाय जमा, काय झालं? शकुताईच मला निरोप आला. मुंबई पोलिसने आबीला अटक केली म्हणली. पॅन्ट घालत चला. कुणाला? काय चाललंय? तुम्ही स्वतःला पुढच्या सुनावणीला पॅन्ट घालून या. येस सर. आपलं येस मिलॉर्ड. नवे आहात? होय मिलॉर्ड. बँड कुठं आहे? नाही आणला. का नाही? म्हणजे नव्या वकिलानं पहिल्याच दिवशी वाजत गाजत कोर्टात यायचं असतं हे माहीतच नव्हतं ना मला. तो बँड नाही हो, हा बँड. हा हा, यो होय, आत्ता आलो आम्ही लॉर्ड, 2 मिनिट. मिलॉर्ड बँड. ओके प्रोसीड. मिलॉर्ड, महाराष्ट्र सरकार विरुद्ध अभिजीत वैद्य आणि हर्षवर्धन घोडके या खटल्यात फिर्यादी पक्ष हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करील की आरोपी अभिजीत आणि हर्षवर्धन यांनी 21 जुलै रोजी सकाळी 6 ते 6:30 दरम्यान पेट्रोल पंपावर दरोडा घातला आणि तिथली रोख रक्कम लुटली. कर्मचारी पांडुरंग कुटे यांची गुप्ती भोसकून हत्या केली आणि मग पळून जाण्याचा प्रयत्न केला. बचाव पक्षाचं यावर काय म्हणणं आहे? गुन्हा कबूल आहे का नाही? मिलॉर्ड, फिर्यादी पक्षाच्या म्हणण्यानुसार 21 जुलैला सकाळी जरी माझे असेल पेट्रोल पंपावर होते तरी. कुंथलगिरीकर, गिल्टी और नॉट गिल्टी तेवढंच सांगा. नाही, ते निरपराधी असल्याशिवाय केस कशी घेईन मी? गिल्टी और नॉट गिल्टी? एक्सक्यूज मी मिलॉर्ड, नाही, माझ्या आशिलांनी शब्दावर सांगितलेलं आहे की या गुन्ह्याशी त्यांचा दुरान्वयही संबंध नाहीये. गुन्हा मान्य की अमान्य तेवढं सांगा. अमान्य गुन्हा, एकदम अमान्य. कुंथलगिरीकर, तुमच्या हाताला काय चिकटलंय? नाही मिलॉर्ड, काहीच. म्हणजे दमन दमन, पकडा पकडा पकडा, पटकन सावकाश पकडा. सॉरी मिलॉर्ड, हा 1 मिनिट. हा धर धर धरा. अरे बँडनी तर परत असं पाहिजे माझं. पकडा पकडा पकडा, दमनी दमनी, एक झालं. अरे कुठं? अरे देवा, पप्पा वरच चाललं काय? मिलॉर्ड मिलॉर्ड, 1 मिनिट झालं मिलॉर्ड. तुमचा बँड काही खरं नाही. खर तर कोर्टात तुमच्या बचावासाठी कसं बोलायचं हे इतकं ठरवून आलो हो तुम्ही. पण हे पुणे मुंबई कडले लोक वागण्याच्या आणि बोलण्याच्या पद्धतीतच अडकित येत राव. पण मामा, तू दंड का नाही भरला? अरे अभी, दंडाचे 2000 रुपये आणि लॉजचं 3 दिवसाचं भाडं, हे म्हणजे घरचं झालं थोडं व्याय आणि धाडलं गोडा असं नसतं का झालं? त्यापेक्षा फुकटची कोठडी काय वाईट आहे? हो मामा, कोर्टात काही केस लढवली आहे ना? कुणी? मी? नाही बा. एकही नाही? नाही ना. निदान मारामारी, पाकिटमारी है असले चिल्लर केसेस घेतच नाही आपण. हा मग फॅमिली मॅटर घटस्फोटते तरी? नवरा बायकोच्या भांडणात शहाण्या माणसानं पडूच नये. मग निदान सिव्हिल मॅटर, मालमत्ता? मालमत्ता म्हणलं की आपलं पित्तच खवळतंय, तुला माहिती ना अभी. म्हणजे कोर्टात एकदा पण उभी नाही राहिले तुम्ही? अरे काय झालं, लॉचा रिझल्ट लागला आणि वडील गेल्याची तार आली. लोक लोक गावाकडे जावं लागलं मला. परीक्षा पास झालायस ना पण? वा वा, पास झालो. आषाढी कार्तिकी करत का होईना पास झालेलोय मी. तुमच्याकडे जात कुणी वारीला? अक्काबाई मला एक सांगा, पोरं तुमच्याशी बोलले आणि पेट्रोल भरायला पुढे निघून गेले आणि तुमचा पुन्हा डोळा लागला. आता काय करणार? आमचा रात्रीचा प्रवास, त्यात महाराष्ट्रातले रस्ते खराब, रात भर डोळ्याला डोळा नाही, पेंग येणारच की बो. नाही बरोबर आहे, अगदी स्वाभाविक आहे. पण मला सांगा अंदाजे किती वेळ तुम्ही डोळे मिटले असते? 10 मिनिटं 15 मिनिटं 20 मिनिटं? आता ते मिनिटात कसं सांगायचं? मी काय घड्याचा गजर लावून झोपली होती का काय? हा पण कशाच्या तरी आवाजानं जाग आली.
कशाच्या आवाजानं? अक्का बाई तेच विचारतोय मी, कशाच्या आवाजानं जाग आली तुम्हाला? म्हणजे बघा, मी अशी या कुशीवर झोपले होते, मग ह्या नाही आठवत हो. ऑर्डर ऑर्डर. त्या दिवशी माझी गाडी काय खराब झाली ना, माझ्या मग पनोतीच लागली. तुम्हाला सांगते साहेब, आम्हाला लोक कलवंत. अक्का बाई अक्का बाई अक्का बाई, अहो दोन निरपराध जीवांच्या आयुष्याचा प्रश्न आहे अक्का बाई. तुम्ही डोळे मिठा आणि शांतपणे आठवा त्या दिवशी काय काय घडलं. मिठा डोळे मिठा. मला जाग आली आणि लाल गाडी जाताना दिसली. आणि मग त्याच्यानंतर हा, पण त्या गाडीनं जाताना आमच्या बसला धडक दिली होती म्हणून मी शा देतच खाली उतरली. मिलॉर्ड, या मुद्द्याची नोंद घ्यावी. अक्काबाईंना जाग ही अलाराम मुळ नाही तर गाडीनं दिलेल्या धडकीमुळं आलेली आहे. तुम्ही पुढे बोला. खाली उतरले ना बघते तो काय, हे आमच्या गाडीला हे एवढा नारळा एवढा खोचा पडलेला आणि बाजूला मिरल पडलेला. मिरल 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 तो गाडीच्या साईडला लावतात तो साईड मिरर. हा. ऑब्जेक्शन मिलॉर्ड, असा कोणताही आरसा पुराव्यांमध्ये नाही. हा सगळा पडवा पडवीचा आणि बनवा बनवीचा मामला आहे. ए बाबा, कायची बनवा बनवी? मला काय माहित तो मिरल पुरावा आहे म्हणून. मी म्हणलं आडल्या नसल्याला पोरींना उपयोगी पडल म्हणून मीच उचलून नेला तो. साहेब तुम्हाला सांगते, आम्हा लोक कलवंतांची. केशव, या मुलांच्या गाडीचे दोन्ही साईड मिरर शाबू देत. आपण पोलीस स्टेशन मध्ये पाहिलेलं आठवत ना? ऑर्डर ऑर्डर. सायलेन्स इन द कोर्ट. मिलॉर्ड, हा यांच्या गाडीचा फोटो. फोटो दोन्ही साईड मिरर शाबूत आहेत. अक्का बाई, आता मला आणखी एकाच प्रश्नाचं उत्तर द्या. गेलेली ती गाडी कोणत्या बाजूला गेली? म्हणजे ह्या हाताला तसं नाही तसं नाही, कोणत्या दिशेला गेली ते सांगा मला. म्हणजे बघा, त्या पंपाकडे पाठ करून उभी राहिली ना मी. बरोबर. का मग या हाताला गेली? मग म्हणजे आता हे पाहत तसं नाही, मी तुम्हाला सांगतो. पंपाकडे पाठ करून उभं राहिल्यावर समोर जो रस्ता आहे तर हा रस्ता जातो मुंबईकडे आणि हा रस्ता जातो हा पुण्याच्या दिशेनं गेली. पुण्याच्या दिशेनं गेली. पॉइंट टू बी नोटेड मिलॉर्ड. धडक मारून गेलेली गाडी पुण्याच्या दिशेनं गेलेली आहे. माझ्या आशिलांना पोलिसांनी मुंबई शहराच्या हद्दीत पकडले. याचाच अर्थ त्या दिवशी पंपावर दुसरी लाल स्कॉर्पिओ हजर होती. कदाचित त्या गाडीतल्या लोकांनीच हत्या केलेली असेल. दरम्यान आक्ताबाईंचा डोळा लागला होता, त्यात किती वेळ गेला हे त्यांना आठवत नाही. दुसऱ्या गाडीच्या धडकेमुळे त्यांना जाग आली आणि पांडुरंग कुटेनं अलाराम वाजवला. त्यावेळी माझ्या अशील पंपावर नव्हते, ते ऑलरेडी मुंबई शहराच्या दिशेने निघून गेले होते.